नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत आपल्या उन्हाळा स्पेशल सिरीजमधली एक छान सरबताची रेसिपी। ही एक नाविन्यपूर्ण सरबताची रेसिपी आहे, याचं नाव आहे कुलकी सरबत। केरळमध्ये हा सरबत खूपच प्रसिद्ध आहे। आपण जो साधा लिंबू सरबत बनवतो त्यापेक्षा याची चव थोडीशी वेगळी असते, पण खूप छान लागते। तर हा सरबत कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे सगळ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये हे एक चमचा चिया सीड घेतलेत। हे चिया सीड आपले नेहमीच्या सब्जासारखेच असतात, पण थोडेसे वेगळे असतात। या चिया सीडचा उपयोग गरमी कमी करण्यासाठी तर होतोच, पण त्याचसोबत हे वेट लॉससाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे। तर हे मी आता पाणी घालून भिजत ठेवते। जर तुमच्याकडे सब्जा असेल आणि तुम्हाला तो वापरायचा असेल तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे। आता हे व्यवस्थित मी भिजू देणार आहे साधारण एक तास, आणि एका तासानंतर आपण ते वापरणार आहोत। आता तोपर्यंत मी इथे एक लिंबू घेतला आहे आणि त्याचे आपल्याला तीन तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आणि हे जे साईडचे आपण तुकडे करून घेतो आहे हे आपण सरबतामध्ये तसेच टाकणार आहोत, पिळून टाकणार नाही आहोत, त्यामुळे हे मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे। त्याचसोबत मी इथे वापरती आहे एक हिरवी मिरची। आता ही हिरवी मिरची आपल्याला अगदी बारीक कापून वगैरे घ्यायची नाही आहे, फक्त याला मधून एक अशी चीर द्यायची आहे। या हिरव्या मिरचीचा फक्त थोडासा तिखटसर असा फ्लेवर आला पाहिजे, आपल्याला सरबत तिखट बनवायचा नाही आहे, फक्त थोडासा। अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपली सरबताची पूर्वतयारी झालेली आहे, आता आपण सरबत कसं बनवायचं ते बघूया। तर सरबत बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास घेते आणि हे जे दोन लिंबाचे आपले काप होते ते मी घेतलेत आणि यामध्ये टाकून दिलेत। आता त्यानंतर मी घालते चिमूटभर मीठ। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण चिमूटभर मिठाने खूप छान चव येते। आणि यात घालते एक चमचाभर साखर, अजून एक चमचा, साधारण दोन चमचे साखर मी इथे घातलेली आहे, दोन टेबलस्पून साखर। आता हा जो मधला भाग आहे लिंबाचा याचा आपण रस काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी इथे लिंबाचा रस काढून घेते। साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रकारे। आता इथे लिंबाचा रस मी व्यवस्थित इथे घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण चिया सीड म्हणजेच सब्जाच्या बिया भिजवून ठेवल्या होता ते आपण यामध्ये घालणार आहोत। यामुळे खूप छान थंडावा मिळतो आपल्या शरीराला। आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ही हिरवी मिरची जी आपण मधून कापून घेतली होती, आणि त्यानंतर ओतणार आहोत थंड पाणी। पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पण त्याआधी मी इथे दोन बर्फाचे खडे टाकते आहे, हे ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे माठातलं थंडगार पाणी असेल तर बर्फ टाकायची सुद्धा गरज नाही आहे। आता हे मिक्स करून झालं आहे आणि आपलं कुलकी सरबत तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा, आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। अशा नवीन कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।